राज्यात 12,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेल्या आहेत. कृषी उत्पन्न दर घसरला आहे. बेरोजगारी देखील वाढली आहे. राज्यात किती गुंतवणूक झाली, नवीन उद्योगधंदे आले, अशा आणि अनेक मुद्द्यांबाबत आकडेवारीची माहिती विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे मागितली. मात्र या सर्वांची परिपूर्ण माहिती त्यांना सरकारकडून मिळाली नाही, असं वक्तव्य काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत केलं आहे. पाहूया ते काय म्हणताय. आज महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त अंदाजपत्रकावरील चर्चा संपली आणि अर्थमंत्र्यांनी चर्चेला उत्तर दिलं. त्या उत्तराने आमचं बिलकुल समाधान झालं नाही. या सरकारच्या काळामध्ये 12,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कृषी विकास दर हा उणे आहे. विकास दराबद्दल विचारलेल्या प्रश्नाची काही उत्तरं मिळाली नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठं नैराश्य आहे. गेली 5 वर्ष मी सतत मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मुख्यमंत्री रोजगार योजना या सगळ्या योजनेच्या माध्यमातून 30 लाख, 36 लाख, 60 लाख रोजगार निर्माण होणार म्हणून सरकारच्या घोषणा आहे. त्याला काही उत्तर दिलं जात नाही. गेली 5 वर्षे मी मागणी करतो आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपनीनं काय उत्पादन करायचा निर्णय घेतलेला आहे, किती गुंतवणूक झाली, किती परकीय गुंतवणूक आहे, किती रोजगार निर्माण झाला किंवा होणार आहे, असे आकडे सरकार देऊ इच्छित नाही. सरकारकडे हे आकडे नाहीत हे आम्हाला खरं वाटत. एवढी मोठी सरकारी यंत्रणा आहे, मग आकडे का लपवले जात आहेत? जर खरोखरी उद्योग येत असतील तर युवकांच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण होईल की आज नाही उद्या कारखाना सुरू होईल आणि आम्हाला काहीतरी नोकऱ्या मिळतील. पण अत्यंत निराशाजनक चित्र हे रोजगाराच्या बाबतीतलं आहे. विकास दराचे आकडे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न दाखवायचे प्रयत्न, आणि जेव्हा आकडे विचारले तेव्हा अर्थमंत्र्यांनी काहीतरी धातूर मातूर उत्तर दिलं, शिवाजी महाराजांचं नाव दिलं, शिवाजी महाराजांसारखं काम केलं पाहिजे, परंतु आम्ही जे आकडे मांडले होते त्याचं कुठं उत्तर मिळालं नाही. मला वाटतं अर्थव्यवस्थे अर्थसंकल्पाची चर्चा ज्या उंचीपर्यंत न्यायला पाहिजे होती ती जाऊ शकली नाही. तर म्हणजे या सगळ्या अर्थसंकल्पाच्या चर्चेचं अर्थमंत्र्यांनी झिंगाट करून टाकलं. हे 12,000 कुटुंबात ज्या आत्महत्या झालेली आहेत त्यांच्या मनाला काय वाटत असेल त्याच्याबद्दल विचारच केलेला करा. आणि बेरोजगार युवकांची फौज, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणारा आमचा शेतकरी बांधव आणि महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळाला सामोरं जाण्याकरता कमी पडलेले सरकार, अत्यंत निराशाजनक चित्र या अर्थव्यवस्थेचं या अतिरिक्त अर्थसंकल्पातून समोर आलेलं आहे. म्हणून सरकारच्या या गेल्या 5 वर्षाच्या एकंदरीत कामगिरीचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो आणि या अर्थसंकल्पाला देखील आम्ही विरोध केलेला आहे. तर बिलकुल समाधान झालेलं नाही. आता अधिवेशनाला 2-3 दिवस आहेत. सरकार फक्त पक्ष फोडाफोडी नेत्यांना पळवापळवी करतं आहे. मला वाटतं अर्थव्यवस्थेकडं आणि महाराष्ट्राच्या